देतात. नाशिकला त्यांचं स्वागत शिवसेनेकडून जोरदार पद्धतीनं व्हावं. नाशिक हा शिवसेनेचा बालेकिल्ला, नाशिक ही वीर सावरकरांची भूमी आहे, हा ऐतिहासिक भूमी आहे. त्याच्यामुळे नाशिकला शालिमार चौक ना, हो आमचं कार्यालय आहे तिकडे. जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर, महानगर प्रमुख विलास शिंदे आणि हजारो शिवसैनिक तिथे उपस्थित राहतील आणि राहुलजींचं स्वागत करतील असा साधारण कार्यक्रम ठरलेला. त्यांच्या यात्रेसुद्धा ते सहभागी होतील, कारण नाशिकमध्ये आल्यावरती आम्ही यजमान आहोत, वी आर होस्ट, आणि त्यांचं यथोचित स्वागत होईल नाशिक. ती तयारी सुरू आहे. शिवाजी पार्कवर समारोप होणार आहे या यात्रेचा, उद्योजित पण असतील. परंतु अशी टीका होते की बाळासाहेबांनी, ज्या बाळासाहेबांनी शिवतीर्थावरनं काँग्रेसवर टीका केली, आज तिथेच त्यांच्यासोबत उद्धव ठाकरे आणि आपण सगळं राहणार असे जे म्हणतात. त्यांनी या देशाचा इतिहास समजून घेतला पाहिजे. या देशात लोकशाही आहे, या देशात लोकशाही आहे. एकमेकावर आपण टीका करत असतो, पण जेव्हा देश संकटात असतो, संविधान लोकशाही संकटात असते, तेव्हा मतभेद विसरून आपण एकत्र यावं लागतं. जे आमच्यावर टीका करतात त्या भारतीय जनता पक्षाच्या लोकांना मी सांगू इच्छितो की 1978 साली आपण सगळे एकत्र का आला होतात, मतभिन्नता असून सुद्धा, आणि जनता पक्षात का सामील झाला होतात, कारण तेव्हाही असं वाटलं की लोकशाही, संविधान आणि देश संकटात आहे आणि आताही तीच परिस्थिती आहे. त्याच्यामुळे माननीय उद्धव ठाकरेजी शिवसेना पक्षप्रमुख हे 17 तारखेच्या शिवाजी पार्कवरच्या मेळाव्याला उपस्थित राहतील आणि त्या मेळाव्याची परवानगी सरकारने दिलेली आहे. महाविकास आघाडी म्हणून ती सभा आहे, त्याच्यामुळे कोणाच्या पोटात दुखण्याचं कारण नाही. राऊत साहेब प्रवीण दरेकर म्हणतात.